बीड लोकसभेला जातीय वादाचं ग्रहण लागल्यानंतर निवडणुका संपल्या तरी इथला मराठा ओबीसी वाद संपल्याची काही चिन्ह दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर आधी बीड आणि आता छत्रपती संभाजीनगरातून मनोज जरांगी पाटलांनी मुंडे फवा बेदीला मोठा इशारा दिला. 13 तारखेच्या म्हणजे मतदानाच्या आधीपर्यंत मी चांगला होतो आणि जसं मतदान झालं तशी गुरुगुरु सुरू झाली, काय करणार रे तू असं म्हणत जरांगींनी मुंडेंना आव्हान दिलं. इथं आरक्षणासाठी आमचा जीव चालला आणि तुमचं काय धिंगाण घालायला आले का? इथं सगळ्यांचं म्हणणं होत मराठा आणि ओबीसी वाद होतोय. वाद केला कोणी? माझा एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी अगोदर ओबीसी बांधवांना दुखवलंय म्हणून. विरोध करणार तुम्ही, परत तुम्हीच म्हणणार की मराठा आणि ओबीसी वाद होतोय. गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी बांधवाला आतापर्यंत मी किंवा माझ्या मराठा समाजानं दुखवलेला नाहीये आणि कधी दुखवणार पण नाही, कारण गाव खेड्यात आम्हाला एकत्र राहायचं आहे, एकमेकाच्या मदतीला यायचं आहे, एकमेकाच्या सुखात दुःखात आम्ही जातोय. ओबीसीचं दुःख हे मराठ्यांचं आहे, मराठ्यांचं ओबीसी दुःख हे ओबीसींचं आहे. ही आजही गाव खेड्यात परिस्थिती आहे. जातीवाद केला कोणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे? तुम्ही अगोदर बोलल्याशिवाय मी किंवा माझा मराठा समाज कधी बोललेला नाही. 13 तारखेपर्यंत मतदानापर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता. एकदा 13 तारीख झाली, मतदान संपलं, गुरुगुर करायला पुन्हा सुरुवात केली. ही तुमची नियत. आम्ही तुम्हाला कधी जातीत तोडलं नाही आणि जातीत तोडायचा प्रश्नच येत नाही, कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. जसा असतो पुरोगामी विचार मराठ्यांसाठी आहे, तसाच बाकीच्यांसाठी सुद्धा असला पाहिजे. मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगरमधून आवाहन करतोय आणि याच्या अगोदर मी 6 दिवसापूर्वी केलंय. सगळ्यांनी शांत राहा, माझा समाज सुद्धा शांत आहे. काय चुका करतायत कोण बघू. 1 महिनाभर शांत राहा. काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर बघू. काय बघशील रे तू? तरी पण मराठ्यांनी शांत राहा. कोण काय चुका करतंय आपल्याला काही शहाण्या माणसांनी सांगितलंय, आपण शांत राहा. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत, नाव मराठ्यांचं घेणार आहेत. आपण शांत राहा, कोण काय करतंय तुम्ही बघा. म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आवाहन केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो, सगळ्यांनी शांत राहा. कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा. कोण पडला, कोण निवडून आला याचं उत्तर मराठ्यांनी देऊ नका. कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. होऊ द्या चूक एखादी, 1 महिनाभर बघू. शेवटी नरड्याला लागल्यावर आमचा नाविलाज. तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको. आम्हाला एकटीची जबाबदारी नाहीये ती, तरी एक जबाबदार म्हणून मराठा उतारा नाहीये, दमदार आहे.